Let's solve this problem number 16. Okay, 16 number problem मध्ये काय दिले बघा. The EMF of cell is balanced by a length of 120 cm of the potentiometer wire. Okay, when cell is the shunted by the resistance of 10 ohm, balancing length is reduced by 20 cm. Find the internal resistance of the cell. म्हणजे हा जो problem आहे तो internal resistance आहे. तर internal resistance जो प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी तुम्हाला पोटेन्शियोमीटरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, कुठला फॉर्म्युला आहे? स्मॉल आर इज इक्वल टू एल वन मायनस एल टू डिवायडेड बाय एल टू इंटू कॅपिटल आर. तर सुरुवातीची लेंथ किती आहे? एल वन. एल वन इज इक्वल टू 120 सेंटीमीटर. व्हेन सेल इज शंटेड बाय 10 ओहम, म्हणजे कॅपिटल आर आहे 10 ओहम आणि त्यावेळी एल टू लेंथ आलेली आहे, रिड्यूस्ड बाय 20 सेंटीमीटर म्हणजे किती येते? 100 सेंटीमीटर येणार. 120 सुरुवातीला होते ना, ते 120 रिड्यूस्ड बाय 20 म्हणजे 100 सेंटीमीटर येणार आहे. ठीक आहे, आता इंटरनल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. वी नो दॅट इंटरनल रेझिस्टन्स स्मॉल आर इज इक्वल टू एल वन मायनस एल टू डिवायडेड बाय एल टू इंटू कॅपिटल आर. व्हेरी सिम्पल फॉर्म्युला. सो आर इज इक्वल टू एल वन किती आहे? 120 मायनस 100 डिवाइडेड बाय 100 इंटू कैपिटल आर, दैट इज 10. सो स्मॉल आर इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 100 इंटू 10 एनआर. सो आर इज इक्वल टू 20 बाय 100 म्हणजे 1/5 इंटू 10, दैट इज 10/5 म्हणजे स्मॉल आर किती आला? 2 ओहम आलेला आहे. त्याच्यासाठी सगळे तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत ते पाठ असणं आवश्यक आहे. सो दिस इज प्रॉब्लेम नंबर 16. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज वी कॅन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नंबर 16 झालेला आहे, आता नंबर 17. 17 नंबर मध्ये काय दिलंय बघा. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ अलॉंग अ वायर इज, पोटेन्शियल ड्रॉप दिलाय. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे काय असतं? के असतं. त्याची व्हॅल्यू किती आहे? 5×10⁻³ व्होल्ट पर मीटर आहे. इफ द ईएमएफ ऑफ सेल बॅलन्सेस अगेन्स्ट, एक ईएमएफ आहे E1 आणि त्याची बॅलन्सिंग लेंथ दिली आहे किती? 216 सेंटीमीटर. फाइंड द ईएमएफ ऑफ दॅट सेल, तर त्या सेलचा ईएमएफ फाइंड आउट करायचा आहे. तर ईएमएफ E1 इज इक्वल टू काय असतं तुम्हाला माहित आहे. ओके, वी नो द फॉर्म्युला. वी नो दॅट ईएमएफ E1 इज इक्वल टू के इंटू L1. सो E1 इज इक्वल टू के किती आहे? 5×10⁻³ आहे आणि लेंथ आहे 216. आता परंतु लक्षात घ्या, के जो आहे तो व्होल्ट पर मीटर मध्ये आहे, मग लेंथ देखील काय पाहिजे? मीटर मध्येच पाहिजे. सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करायला 10⁻²⁻² करावं लागेल. ठीक आहे, आता 216 ला 5 मल्टिप्लाय करूया. 5×6 = 30, 5×1 = 5 + 3 = 8, 5×2 = 10, इंटू 10⁻² किती येणार बघा? −3 − 2 म्हणजे −1. सो म्हणजे 10⁻²⁻ म्हणजे 10 ने डिवाइड करणार. सो 10⁻³ × 10⁻² म्हणजे 10⁻⁵ होणार. सॉरी, ओके, 10⁻⁵. ओके, सो 10⁻⁵ म्हटल्यावर काय करावं लागेल आपल्याला? इथं आन्सर काय करावं लागेल बघा, जस्ट अ मिनिट. 10⁻⁵. सो 10⁻⁵ म्हणजे 0.01080 व्होल्ट. दॅट विल बी युअर आन्सर. खूप इझी प्रॉब्लेम आहेत लक्षात घ्या, आणि असेच प्रॉब्लेम तुम्हाला बोर्ड एक्झामला येतात, त्याच्यामुळे बोर्ड एक्झामचं टेन्शन घ्यायची गरजच नाही अजिबात. तुम्हाला नीट आणि जेईचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करावं लागेल. ओके, हे न्यूमरिकल प्रॉब्लेमचे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत. ओके, हे न्यूमरिकलचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. याच्यातले फॉर्म्युले जे आहेत ते सगळे पाठ करा, या टॉपिकचे फॉर्म्युले जे काय असतील ते. ठीक आहे, आणि ते व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस चांगलं होईल.
ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राइब करून ठेवा चॅनलला, म्हणजे नवीन व्हिडिओ काय काय येतोय तो तुम्हाला लक्षात येईल आणि रोजच्या रोज ते व्हिडिओ बघा. तुम्हाला या लॉकडाऊनच्या निमित्तानं भरपूर अभ्यास करायची संधी मिळते आणि सगळं मटेरियल अवेलेबल आहे, त्याच्यामुळे वेळ वाया घालवू नका. सो दिस इज प्रॉब्लेम नंबर 17. आफ्टर दॅट प्रॉब्लेम नंबर 18 इज देअर. प्रॉब्लेम नंबर 18. प्रॉब्लेम नंबर 18 मध्ये काय दिलंय बघा, रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज 8 ओहम. म्हणजे वायरचा रेजिस्टन्स दिलाय, किती दिलाय, 8 ओहम दिलाय. आफ्टर दॅट इट्स लेंथ इज 8 मीटर, त्याची लेंथ पण दिले, किती दिले, 8 मीटर दिले. रेजिस्टन्स बॉक्स अँड अ 2 व्होल्ट बॅटरी आर कनेक्टेड इन सिरीज विथ इट. रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे रिओस्टॅट, ठीक आहे, तो दिलेला नाही आपल्याला, तो क्वेश्चन मार्क आहे. अँड 2 व्होल्ट बॅटरी इज देअर, म्हणजे EMF किती दिलाय, 2 व्होल्ट दिलाय. समजलं का बघा. व्हॉट शुड बी रेजिस्टन्स इन द बॉक्स, म्हणजे RH किंवा RS हा काढायचा आहे, लक्षात घ्या. इफ इट इज डिझायर टू हॅव पोटेन्शियल ड्रॉप अप, सो दॅट पोटेन्शियल ड्रॉप किती प्रोड्यूस व्हायला पाहिजे, 1 μV/mm प्रोड्यूस व्हायला पाहिजे, 1 μV/mm. आता K ची जी व्हॅल्यू आहे ती SI सिस्टम मध्ये नाहीये, ती SI सिस्टम मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. 1 μV, 1 × 10⁻⁶ डिवाइडेड बाय मिलीमीटर, म्हणजे काय होणार आहे, 10⁻³ मीटर. ओके बरोबर आहे ना, मायक्रोचं 10⁻⁶ लिहिलं, मिली म्हणजे काय असतं, 10⁻³ असतं, हे माहिती पाहिजे. म्हणजे हे होल्ड झालं, हे मीटर झालं. आता बघा, 10⁻⁶ डिवाइडेड बाय 10⁻³ म्हणजे काय येणार आहे, 10⁻³ होल्ड पर मीटर. एक तुमचं की आलेलं आहे, समजतंय काय बघा. आता के ची व्हॅल्यू मिळाली, आता के चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट के इज गिवन बाय फॉर्म्युला काय आहे, लक्षात घ्या, E × RW डिवाइडेड बाय RW प्लस RH प्लस r × L. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके सो के इज इक्वल टू E किती आहे बघा, E आहे 2 व्होल्ट. RW किती आहे, रेजिस्टन्स ऑफ वायर आहे 8 ओहम डिवाइडेड बाय 8 प्लस RH म्हणजे व्हॅल्यू काढायची होती. आणि इंटरनल रेजिस्टन्स दिलेला नाहीये, इंटरनल रेजिस्टन्स दिलेला नसेल तर 0 घ्यायचा आहे. इंटू लेंथ, लेंथ किती आहे, 8 मीटर आहे. अँड देअरफोर के, आता के ची व्हॅल्यू देखील दिली आहे ना, ती पण इथं प्लेस करतो, 10⁻³. 8 कॅन्सल होणार. ओके सो 2 / 8 प्लस RH राहणार आहे ना, 8 प्लस RH ला LHS ला घेऊया आणि 10⁻³ ला RHS ला घेऊया, म्हणजे 10⁻³ कडे डिवाइड होईल, 8 प्लस RH LHS ला जाईल. आता 10⁻³ ने डिवाइड करणं म्हणजे 10⁻³ ने मल्टीप्लाय करणं, म्हणजे 8 प्लस RH किती येणार बघा, 8 प्लस RH म्हणजे काय होणार आहे, 2000 होणार आहे. 8 प्लस RH म्हणजे 2000 होणार आहे. मग RH ची व्हॅल्यू किती येणार आहे, 2000 - 8 पलीकडे जाऊन मायनस होणार आहे, सो 1992 ओहम येणार. ओके 1992 ओहम. तर बुक मध्ये दिलेलं जे आन्सर आहे तिथं काहीतरी मिस्टेक आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा, आपण सोडवलेलं बरोबर आहे का, रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज 8 ओहम, वायरचा रेजिस्टन्स. त्याच्यानंतर लेंथ किती दिले, 8 मीटर दिले. रेजिस्टन्स बॉक्स अँड 2 व्होल्ट बॅटरी, रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे रिओस्टॅट आणि बॅटरी किती आहे, 2 व्होल्टची आहे, कनेक्टेड इन सिरीज विथ इट. व्हॉट शुड बी द रेजिस्टन्स इन द बॉक्स, त्या रेजिस्टन्स बॉक्स मधला रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे, म्हणजे RH काढायचा आहे. इफ इट इज डिझायर टू हॅव द पोटेन्शियल ड्रॉप अप, पोटेन्शियल ड्रॉप किती पाहिजे आपल्याला, 1 μV/mm पाहिजे, म्हणजे के ची व्हॅल्यू 1 μV/mm पाहिजे. आता के ची व्हॅल्यू SI सिस्टम मध्ये नाहीये, ती कशामध्ये आहे, वेगळ्या युनिटमध्ये. मग SI सिस्टम मध्ये कसं कन्वर्जन करायचं, 1 as it is, मायक्रो म्हणजे 10⁻⁶, त्याच्यानंतर मिलीमीटर, मिली म्हणजे 10⁻³, ते काय डिनॉमिनेटरला येणार आहे, व्होल्ट पर मीटर होईल.
आता 10^-60 डिवाइडेड बाय 10^-3 म्हणजे 10^-3 राहणार आहे इथं व्होल्ट पर मीटर. त्यासोबत के चा फॉर्म्युला काय असतो, ई इंटू आर डब्ल्यू प्लस आर डब्ल्यू डिवाइडेड बाय आर डब्ल्यू प्लस आर एस प्लस स्मॉल आर इंटू एल. इथं सगळ्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहे परफेक्टली. ठीक आहे, आणि हे सगळं सॉल्व केल्यानंतर आर एच ची व्हॅल्यू येते 1992, म्हणजे चुकून इथं 5 जे आहे ते एक्स्ट्रा प्रिंट झालेलं दिसतंय. ओहम 19.5 हे काढून टाकलं इथलं, हे बरोबर 1992 ओहम होत आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर. बुकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, 19 नंबर प्रॉब्लेम आपल्याला आता स्टडी करायचा आहे. तर हा इथं दिलाय बघा प्रॉब्लेम नंबर 19, फाइंड द इक्विवेलंट रेझिस्टन्स बिटवीन द टर्मिनल्स ऑफ ए अँड बी इन द नेटवर्क शोन इन द फिगर बिलो, गिवन दॅट द रेझिस्टन्स ऑफ इच रजिस्टर इज 10 ओहम. प्रत्येक रेझिस्टन्स जो आहे तो 10 ओहमचा आहे असं दिलेलं आहे. आता हे दोन मेथड ना आपण काढू शकतोय, एक म्हणजे नॉर्मल मेथड आणि दुसरी किर्शॉफ्स लॉ वापरून देखील आपण हे फाइंड आउट करू शकतो किर्शॉफ्स लॉज वापरून. आता जे डायरेक्ट मेथड आहे ते डायरेक्ट मेथड ना अगोदर काढूया, नंतर किर्शॉफ्स लॉ युज करूया. तर याच्यामध्ये बघा हे सगळे रेझिस्टन्सेस कसे आहेत, 10 ओहमचे आहेत. ओके, म्हणजे हा 10चा आहे, हा 10 आहे, त्याच्यानंतर हा 10 आहे, हा 10 आहे. ओके, हा देखील 10, हा देखील 10, या पद्धतीने आहेत सगळे रेझिस्टन्सेस. ओके, तर आता वन आफ्टर अनदर डायरेक्टली कुठला आहे, हा आणि हा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहे लक्षात घ्या. ठीक आहे, तसंच हा आणि हा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये डायरेक्ट सिरीज मध्ये दिसतात, त्यांची मी ऍडिशन करतो. ऍडिशन केल्यावर कसं होणार बघा, पुन्हा एकदा आता ही डायग्राम जर काढायची झाली तर हा पॉइंट का आहे, दिस इज पॉइंट, दिस इज पॉइंट एफ आय, एफ पॉइंट, आणि हा पॉइंट कुठला आहे, बी आय. एफ आणि बी पॉइंट अगोदर मार्क करतो. ठीक आहे, एफ पासून कुठले दोन रेझिस्टन्स निघतात, 10 आणि एफ पासून, हे बघा एफ पासून निघणारा एक रेझिस्टन्स आहे हा रेझिस्टन्स लिहितो मी, हा रेझिस्टन्स 10. ओके, हा झाला. त्याच्यानंतर 10 आणि 10 20 आहे, हा दुसरा 20 पण निघतोय त्याच्यामधून, एफ पॉइंट मधून. ठीक आहे, म्हणजे हा एफ आणि जीच्या मध्ये, एफ आणि जीच्या मधला इथे येणार, एफ आणि जी मधला हा 10, लक्षात येते का बघा, आणि एफ आणि एच मधला 10+10=20, एफ आणि एच मध्ये 10+10=20 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जी आणि बी मध्ये 10+10=20 आहे ना, जी आणि बी मध्ये बघा, जी पासून ए, ए पासून बी ला जाईपर्यंत, जी पासून बी ला 20 ओहम आहे. ओके, आणि एच पासून बी पर्यंत देखील किती आहे, एच पासून बी पर्यंत हा 10 आहे. आणि जी आणि एचच्या मध्ये किती आहे, जी आणि एचच्या मध्ये 10 ओहम आहे, 10 ओहम. तर अशी ही सर्किट डायग्राम आहे. आता हा मधला रेझिस्टन्स जो आहे हा व्हेटस्टोन नेटवर्क सारखा हा नेटवर्क दिसतोय, परंतु हे बॅलन्स्ड व्हेटस्टोन नेटवर्क नाहीये, त्याच्यामुळे मधला रेझिस्टन्स आपण कॅन्सल करू शकत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करता येणार नाही, सॉरी हे डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करता येणार नाही, याला किर्शॉफ्स लॉज वापरूनच सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, तर ते किर्शॉफ्स लॉ वापरूनच आपण परत सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह करता येईल बघा, किर्शॉफ्स लॉ वापरूनच आपण सॉल्व्ह करूया. जस्ट अ मिनिट, हे पुन्हा एकदा मी क्वेश्चन पुन्हा एकदा घेतो. दिस इज 19 नंबर क्वेश्चन. ओके, किर्शॉफ्स लॉ वापरून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. किर्शॉफ्स लॉ वापरण्यासाठी आता इथं बघा, एकूण करंट किती आला, इकडून आय आलाय,
आय मधला आय वन पुढे गेलाय लक्षात घ्या. डायग्राम मध्ये सगळं दाखवलेलं आहे. ओके, ही डायग्राम पाहिजे तर थोडीशी मोठी करतो. ही डायग्राम परत इथे घेतो मी. हा, आता ही बघा मोठी डायग्राम थोडीशी घेतलेली आहे. आता या डायग्राम मध्ये थोडस इकडून येणारा टोटल करंट किती आहे, टोटल करंट इथं आय येतोय. आय मधला आय वन जो आहे तो पुढे जातोय. सो एफ जी मधून किती करंट जातोय, आय वन, म्हणजे इथं करंट जो आहे तो आय वन आहे. ओके, आणि इकडे किती करंट जाणार आहे, बाकीचा करंट, म्हणजे आय मायनस आय वन लिहूया. आय मायनस आय वन, हे चुकून आय मायनस आय टू झाले. ओके, कारण इकडून येणारा करंट एफ पॉइंटला किती करंट आलाय बघा, आय आलाय. एफ पॉइंट पासून एफ जी पाथला किती गेलाय, आय वन गेलाय ना. मग इकडे किती जाणार, राहिलेला जाणार, म्हणजे आय मधला आय मायनस आय वन इकडे जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या जी पॉइंटला आल्यानंतर, जी पॉइंटला आल्यानंतर इथून पुढे करंट किती जातोय, आय टू करंट जातोय, आय टू. ठीक आहे, म्हणजे इकडे करंट किती जाणार आहे, आय वन मायनस आय टू जाणार. कारण जी पॉइंटला करंट आला किती बघा, जी पॉइंटला करंट आय वन आलेला आहे, त्याच्यातला आय टू पुढे गेला म्हणजे मधल्या पाथला किती जाणार आहे, आय वन मायनस आय टू जाणार. आय वन मायनस आय टू इथं पाहिजे. ठीक आहे, आय वन मायनस आय टू, त्याच्यानंतर आय टू करंट हा पुढे गेला आणि इथं परत काय झालेलं आहे, त्याची ऍडिशन झालेली आहे. मग परत या एच पॉइंटला काय होत आहे बघा, एच पॉइंट दिसतोय का, एच पॉइंटला इकडून किती करंट आलाय, आय मायनस आय वन, आणि इकडून करंट किती आलाय, आय वन मायनस आय टू, म्हणजे इथं किती करंट जाणार आहे, आय मायनस आय टू करंट हा एच बी पाथ न जाणार, कारण या पॉइंटला ऍडिशन होणार ना. ऍडिशन बघा की आय वन मायनस आय टू जी एच पाथ न आला, आय वन मायनस आय टू, आणि इकडचा जो पाथ आहे एफ एच या पाथ न आलेला आहे आय मायनस आय वन, म्हणजे आय वन आय वन कॅन्सल होतोय आणि आय मायनस आय टू करंट हा पुढे जातोय. ठीक आहे, म्हणजे हे करंटच्या डायरेक्शन सगळ्या दाखवलेल्या आहेत. आता इथं प्लस मायनस सगळं देऊया, इकडं प्लस घेणार, इकडं मायनस घेणार, इथं प्लस घेणार, इथं मायनस घेणार. ओके, इथं प्लस घेणार, इथं मायनस घेणार, इथं प्लस, इथं मायनस, प्लस मायनस, प्लस मायनस. ओके, प्लस मायनस, हे सर्किट पुन्हा एक्सप्लेन करू का. हे सर्किट समजलं जर नसेल तर पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, कारण करंट व्यवस्थित दाखवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. इथं सर्किट मी ड्रॉ करून पुन्हा एकदा लक्षात आणून देतो, कारण हे जर समजलं नाही तर काही उपयोग नाही होणार. हे बघा, असं हे सर्किट साधारणपणे आहे. ठीक आहे, इकडं बॅटरी जोडलेली आहे, इकडं बॅटरी, इकडून करंट किती आलाय, आय करंट आलाय सपोज. ठीक आहे, पुढे करंट किती गेला, आय वन करंट गेला, पुढे करंट आय वन गेला. मग इकडे किती करंट जाणार, आय मधला आय वन पुढे गेला म्हणजे इकडे आय मायनस आय वन इकडे जाणार आहे. लक्षात येते, तेवढाच करंट इथून पण पास होणार, आय मायनस आय वन या पाथनं पुढे जाणार. ठीक आहे, परत या पॉइंटला आल्यानंतर हा जो पॉइंट आहे कुठला, जी पॉइंट आहे. ओके, नेमिंग करतो बरोबर, नेमिंग काय दिलं, ए बी, दिस इज ए बी, इकडं पॉइंट सी आहे तुमचा, हे असं जोडलेलं आहे बॅटरीला खाली. हे असं जोडलेलं आहे प्लस मायनस. हा पॉइंट डी, हा पॉइंट आहे ई, हा पॉइंट एफ जी एच. ओके, जी एच, आणि या पॉइंटला नाव नाही दिलेलं. ठीक आहे, याची काही आवश्यकता नाही. किंवा हा पॉइंटला जे नाव दिया, जे. ठीक आहे, आता लक्षात आलं का बघा,
ई एफ ला करंट किती आहे आय आहे ओके आय मधला आय वन पुढे गेला म्हणजे इकडे किती जाणार राईट हँड साईडला एफ पासून एफ जे पाथला किती जाणार आय मायनस आय वन जाणार परत जी पॉइंटला आल्यानंतर जी पॉइंटला काय होणार सपोज आय टू करंट पुढे गेला आलाय किती करंट आय वन करंट आलाय त्याच्यातला आय टू करंट पुढे गेला म्हणजे इकडे किती जाणार आय वन मायनस आय टू जाणार आहे आय वन मायनस वाय टू हा आय टू करंट या पाथनं पुढे जाणार असा आय टू करंट ठीक आहे आता परत बघा एच पॉइंटला काय झालेलं आहे जी एच पाथनं किती करंट आलाय आय वन मायनस आय टू आलाय आणि जे एच पाथनं किती करंट आलाय आय मायनस आय वन आलाय इथं दोघांचे काय होणार दोन्ही इनकमिंग आहे दोघांचे ऍडिशन होणार तेवढा करंट इथून पुढे जाणार आहे म्हणजे या दोघांची ऍडिशन केली आय वन मायनस आय टू आणि प्लस आय मायनस आय वन या सगळ्याची ऍडिशन केली तर काय होणार आय वन आणि मायनस आय वन कॅन्सल होणार आय मायनस आय टू पुढे जाणार आय मायनस आय टू पुढे जाणार आणि आय मायनस आय टू इथं आला हा आय टू इथं आला तर दोघांची परत ऍडिशन होणार आय टू प्लस आय मायनस आय टू म्हणजे परत इकडे किती करंट येणार आहे आय म्हणजे पुन्हा सर्किटमध्ये इकडे आय करंट येणार ही अशी डायग्राम आहे आता इथं अननोन किती आहेत अननोन किती आहेत बघा आय वन आय टू आणि आय हे तीन अननोन आहेत मग तीन अननोन असतील तर काय करावं लागतील आपल्याला तीन इक्वेशन तयार करावे लागतील तीन इक्वेशन तयार करावे लागतील त्याच्यामुळे कुठलेही तीन लूप घ्या कुठलेही तीन लूप घेऊन काय करूया आपण हे सॉल्व्ह करूया कारण तीन अननोनला तीन इक्वेशन आपल्याला पाहिजेत ओके म्हणजे थोडासा हा किचकट प्रॉब्लेम आहे थोडासा आता बघा एक लूप मी घेतो हा बॅटरीचा एक लूप घेतो असा बी सी पासून लूप बी सी डी ई बी सी डी ई दिसतोय का बी सी डी ई एफ जे एच बी हा लूप दिसला का ओके हा बाहेरचा पूर्ण राईट हँड साईडचा कोपरा थोडक्यात घेतलेला आहे राईट राईट आणि बॉटमचा कोपरा तर बी पासून चालू करायचं आहे आणि कंटिन्युअसली परत बी पर्यंत फिरून यायचं आहे आणि प्लस मायनस सीत लिहायचंय सुरुवातीला बी टू सी जाऊया काहीच नाही सी टू डी जाऊया काहीच नाही डी टू ई जात असताना काय आहे इथं ई एम एफ आहे ई ओके ई एम एफ आहे बरोबर आहे ना ई एम एफ ई आहे ठीक आहे तर तो प्लस येणार का मायनस येणार मायनस टू प्लस निघालोय तर प्लस ई येणार झालं त्याच्यानंतर आता डी टू ई झालं ई टू एफ काहीच नाही एफ टू जे जे जात असताना काय आहे सगळे रेझिस्टन्सेस 10 ओहमचे आहेत सो 10 इंटू काय होणार बघा 10 इंटू आय मायनस आय वन येणार 10 इंटू आय मायनस आय वन लक्षात आलं 10 इंटू आय मायनस आय वन आलं त्याच्यानंतर प्लस येणार का मायनस येणार प्लस टू मायनस निघालोय ना आपण सॉरी इथं मायनस येणार आहे मायनस दिस इज मायनस कारण प्लस टू मायनस जात असेल तर मायनस येणार आहे त्याच्यानंतर जे टू जे निघालोय जे टू जे ला आय मायनस आय वनच येणार आहे आणि तिथं किती आहे 10 आहे आणि हे इथं पण आपण प्लस टू मायनसच निघालोय प्लस टू मायनस निघाल्यामुळे काय जाणार आहे मायनस 10 इन ब्रॅकेट आय मायनस आय वन त्याच्यानंतर एच टू बी जाऊया आता एच टू बी म्हणजे इथं देखील 10 ओहमचाच रेझिस्टन्स आहे आणि इथं देखील प्लस टू मायनस आपण निघालोय प्लस टू मायनस म्हणजे मायनस 10 इन ब्रॅकेट आय मायनस आय टू इज इक्वल टू झिरो हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन असे तीन इक्वेशन पाहिजेत कारण इथं तीन अननोन आहेत बघा ओके आणि याच्यावरून आपल्याला आय ची व्हॅल्यू मिळाली पाहिजे तरच इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला मिळणार ओके सो ई मायनस 10 आय वन प्लस सॉरी मायनस 10 आय मायनस मायनस प्लस 10 आय वन त्याच्यानंतर मायनस 10 न पुढे देखील मल्टिप्लाय करूया मायनस 10 आय प्लस 10 आय वन मायनस 10 आय प्लस 10 आय टू या सगळ्याचे सम किती येणार आहे झिरो येणार ओके त्याच्यानंतर ई मायनस आता मायनस 10 आय आणि मायनस 10 आय आणि मायनस 10 आय टोटल काय होणार आहे मायनस 30 आय होणार त्याच्यानंतर 10 आय वन 10
टेन आई वन एक आहे इथं, इथं टेन आई वन आहे. सो प्लस टेन आई वन येणार, प्लस टेन टेन ट्वेंटी झालं, सॉरी ट्वेंटी आय वन आणि प्लस टेन आय टू इज इक्वल टू झिरो. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. ओके, सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन तुमचं येणार. असे तुम्हाला तीन इक्वेशन इथं काढावे लागतील. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. आता याच्यानंतर नेक्स्ट, नेक्स्ट काय करावं लागेल बघा. नेक्स्ट आता लूप हा छोटासा इथला लूप घेऊया, जी एच जे एफ जी, जी एच जे एफ बी, जी एच जे एफ बी हा जर लूप घेतला तर याच्यामध्ये बघा, आता जी पासून चालू करूया, जी टू हे प्लस मायनस, ओके इथं देखील प्लस आणि हे मायनस असणार करंटच्या डायरेक्शन. तर जी एच पाथ मध्ये काय आहे, प्लस टू मायनस निकालोय ना, मायनस टेन इन ब्रॅकेट आय मायनस आय वन येणार, सॉरी आय वन मायनस आय टू येणार आहे. त्याच्यानंतर एच टू जे जात असताना मायनस टू प्लस निघालोय, सो प्लस टेन आय मायनस आय वन येणार. आणि त्याच्यानंतर जे टू एफ जाताना मायनस टू प्लस निघालोय, म्हणजे प्लस आय मायनस आय वन येणार. ओके, इन टू टेन लिहायचं राहिलं, टेन आय मायनस आय टू, आय मायनस आय वन, सॉरी. आणि फायनली एफ टू परत जी एच जे एफ जी जायचं आहे, सॉरी इथं जी लिहायला पाहिजे, जी हा. अँड फायनली परत एफ टू जी जात असताना प्लस टू मायनस निघालोय ना, सो मायनस टेन इन ब्रॅकेट आय वन येणार, करंट आय वन आहे. या सगळ्याचे सम काय येणार आहे, झिरो. सो देअर फोर इथं काय होणार बघा, आता संपूर्ण इक्वेशनला टेन ने डिवाइड केलं तरी चालेल, म्हणजे टेन 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 सगळं कॅन्सल होईल, मायनस आय वन प्लस आय टू प्लस आय मायनस आय वन, ओके प्लस आय मायनस आय वन आणि मायनस आय वन इज इक्वल टू झिरो असं हे इक्वेशन येणार आहे. आता मायनस आय वन मायनस आय वन मायनस आय वन आणि मायनस आय वन, ओके एवढे मायनस आय वन आहेत, म्हणजे काय होणार आहे, मायनस फोर आय वन. त्याच्यानंतर आय टू एकदाच आहे, प्लस आय टू, आणि त्याच्यानंतर आय आय दोन वेळा आहे, प्लस टू आय इज इक्वल टू झिरो. सो दिस इज युअर सेकंड इक्वेशन. ओके, सेकंड इक्वेशन झालं. आता हा वरचा एक लूप घेऊया, म्हणजे थर्ड इक्वेशन तयार होईल. वरचा लूप घेतल्यानंतर बघा, आता लूप ए बी एच जी ए, ए बी एच जी ए. तर या लूप मध्ये बघा, ए टू बी गेल्यानंतर काय होणार आहे, टेन आय, इथं प्लस मायनस लिहूया, प्लस मायनस प्लस मायनस, ओके बाकी सगळं आहे. टेन आय टू हे काय येणार आहे, मायनस येणार. बी टू एच जाताना टेन मायनस टू प्लस निघालोय, सो प्लस टेन इन ब्रॅकेट आय मायनस आय टू येणार. त्याच्यानंतर एच टू जी निघालोय, मायनस टू प्लस, सो प्लस टेन आय वन मायनस आय टू येणार. ओके, आणि त्याच्यानंतर टेन आय टू, प्लस टू मायनस निघालोय, सो मायनस टेन आय टू इज इक्वल टू झिरो.
आता याच्यामध्ये 10 10 10 आणि 10 सगळे कॅन्सल होऊ शकते. दोन्ही साइडला 10 ने डिवाइड केलं तर 10 सगळं निघून जाईल. सो -i2 +i-i2 +i1-i2 -i2 इज इक्वल टू 0. सो दिस इज इक्वेशन थर्ड. सॉरी, याच्यामध्ये अजून ऍडिशन करूया. सो -i2 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 म्हणजे -4i2 तयार होणार आहे. त्याच्यानंतर आय एकदाच आहे इथं प्लस आय आणि आय वन देखील एकदाच आहे प्लस i1 इज इक्वल टू 0. सो दिस इज इक्वेशन थर्ड. म्हणजे असे एकूण आपले 3 इक्वेशन तयार झालेले आहेत आणि 3 अननोन आहेत. म्हणजे जेवढे अननोन असतील तेवढे इक्वेशन तुमचे तयार झाले पाहिजेत. 3 इक्वेशन, तिन्ही इक्वेशन पुन्हा एकदा लिहितो मी. पहिलं इक्वेशन कुठं आहे बघा, फर्स्ट इक्वेशन हे इथं आहे. सॉरी, फर्स्ट इक्वेशन ई जे आहे ते राईट हँड साईडला घेतो आणि किंवा संपूर्ण इक्वेशनला 10 ना अगोदर डिवाइड करतो आणि ई जे आहे ते राईट हँड साईडला घेतो. ओके, आणि i1 i2 आणि ii सिक्वेन्स न लिहितो मी. ओके, सो 10 ने डिवाइड केल्यावर 2i1 +i2 -3i इज इक्वल टू -e/10 हे पहिलं इक्वेशन आहे. दुसरे इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये -4i1 +i2 +2i इज इक्वल टू 0 आहे. आणि तिसरे इक्वेशन -4i2 +i इज इक्वल टू 0. आता इथं मला i ची व्हॅल्यू बेसिकली पाहिजे आहे. टोटल करंट i पाहिजे आहे मला. टोटल करंट i काढण्यासाठी काय करावं लागेल आता? तर 2i1 + i2 कुठून निघेल? 2i1 + i2. बर, आता याच्यामध्ये सगळं मॅन्युप्युलेशन तुम्हाला करावं लागेल. सो फॉर एक्झाम्पल, हे जे दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन, दिस इज द थर्ड इक्वेशन. ओके, आता काय करावं लागेल बघा इथं. फॉर एक्झाम्पल, इक्वेशन 3 4 न मल्टीप्लाय करूया आणि इक्वेशन 2 मध्ये ऍड करूया. इक्वेशन 3 × 4